आमच्या विभागाच्या प्रिंसिपल सेक्रेटरी मनीषा वर्मा जी, स्किल इंडिया हेड प्रकाश शर्मा जी, दीपेंद्र सिंह कुशवाहा जी, आजच्या या समारंभाला उपस्थित प्रमुख अतिथी ओमन इरानी, इंदू साहिली मॅम, आमचे डिप्युटीचे डायरेक्टर दिगंबर दळवी साहेब आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे अधिकारी, एनएसडीसीचे सर्व अधिकारी या कार्यक्रमाला ज्यांनी गेले 3 दिवस ज्युरी या नात्याने जबाबदारी पार पडली, ते सगळे ज्युरी मेंबर्स आणि ज्यांचा आपण आता सत्कार केला, म्हणजे ज्यांनी या विद्यार्थी घडवण्याचा अमूल्य काम केलं, ते सर्व शिक्षकगण आणि उपस्थित सर्व स्पर्धेमध्ये भाग घेणारे बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी आपल्याला शिक्षक दिनाचा मनापासून शुभेच्छा देतो आणि निश्चित रूपाने शिक्षक हा व्यक्ती नाही घडवतो, हा देश घडवतो हे सत्य आहे, हे आपण स्वीकारलं पाहिजे. निश्चित रूपाने आदर्श शिक्षक राहिले, त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली, तो आपण या शिक्षकांच्या माध्यमातून देशाला दिशा देण्याचं काम निश्चित रूपाने करू शकतो आणि आजपर्यंत या शिक्षणाच्या माध्यमातून देशामध्ये बरेचसे लोक घडले, देश पुढे गेला आणि त्यांच्या श्रेय निश्चित रूपाने शिक्षक वर्गाला आहे, हे आपण स्वीकारलं पाहिजे. गेले 3 दिवस स्किल कॉम्पिटिशन होत असताना निश्चित रूपाने ऑक्टोबर 2022 साली ही शंघाईमध्ये स्पर्धा भरवण्यात येते. 1951 सालापासून ही स्पर्धा जगातले जवळपास 61 देश याच्यात सहभागी होत आहे आणि भारताने पण या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची सुरुवात 2007 साली केली आणि मागच्या जी स्पर्धा रशियामध्ये भरवण्यात आली त्या स्पर्धेमध्ये भारताचा स्थान 13वा होता. आपल्याला 1 गोल्ड 1 सिल्वर काही ब्रॉन्झ मेडालियन अवॉर्ड्स आणि त्याच्यात आमच्या या महाराष्ट्रातल्या कन्या श्वेता रतनपुरा यांनी पण हे ब्रॉन्झ मेडल हे जिंकलं होतं, हे आजच्या घडीला ही सत्य परिस्थिती. पण या स्किलकडे ज्या प्रकारचा फोकस राहिला पाहिजे या देशामध्ये त्या प्रकारचा फोकस नाही, हे सत्य परिस्थिती आहे, ते आपण स्वीकारली. 56 क्षेत्रामध्ये कुठेतरी आपण जगात स्पर्धा होत असताना भाग भारत घेते. मागच्या वर्षी आमच्या महाराष्ट्रामधून जवळपास 22 स्किलमध्ये आम्ही भाग घेतला होता. यावेळी आमच्या अधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर ती संख्या 42 पर्यंत गेली. अजून मला वाटतंय की आपण 56 जो आकडा आहे ते अजून गाठलेला नाही. पण मी आपल्या सर्वांना आश्वासित करतोय की पुढच्या जी फ्रान्समध्ये स्पर्धा भरणार आहे त्याच्या जिल्ह्यापासून डिव्हिजनपासून राज्यस्तरीय जी स्पर्धा पुढची होईल या 56 सेक्टरमध्ये महाराष्ट्रातील जेव्हा ही स्पर्धा सुरू झाली महाराष्ट्र कुठेतरी अग्रसर होता, पण हळूहळू आपल्या या महाराष्ट्रातले जे विद्यार्थी याच्यात त्यांचा सहभाग कमी होऊ लागला, ही सत्य परिस्थिती. आमच्या डिपार्टमेंटच्या सचिव महोदयांनी आजच्या ज्युरी मेंबरशी काही चर्चा केली, कुठल्या पद्धतीने आपण या स्किलला एक आयडेंटिटी निर्माण करून दिली पाहिजे, ग्लोरीफाय कसा स्किल होईल, ही स्पर्धा कशी पुढे जाईल
निश्चित रूपाने आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून वर्ल्ड स्किल कॉम्पिटिशनसाठी तर मुलं तयार करू, पण राज्यस्तरीय स्पर्धा भरून आणि याच्यातून पण जे टॅलेंट हंटर आहे निश्चित रूपाने ते तसे कार्यक्रम आयोजन करण्याच्या बाबतीत आपण भविष्यात निर्णय घेऊ. आजच्या घडीला खेळाडूंना प्रोत्साहन आपण देतोय, छत्रपती पुरस्कार आपण त्यांना देतोय, डिस्ट्रिक्टमध्ये टॉप केला असेल तर त्यांना नोकऱ्यांमध्ये संधी मिळते, राज्यात टॉप केला असेल तर नोकऱ्यात संधी देतो आपण, स्टेटमध्ये जे स्पर्धक जिंकताय किंवा नॅशनल करणारे असतील, आंतरराष्ट्रीय खेळणारे असतील, खेळाडू असतील, त्यांना वेगळे वेगळे प्रोत्साहनाची योजना राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येत आहे. मी आपल्याला आश्वस्त करतो की तसंच धोरण तयार करून या महाराष्ट्रामध्ये स्किलमध्ये जे लोक जिंकतील एखादा गोल्ड मेडल घेऊन ऑलिम्पिकमध्ये आला तर त्यांच्यावर वर्षाव होते, त्याचं स्वतःच्या राज्य 5-5 कोटी रुपये देते, पण मॅडम आपण मागच्या श्वेता रतनपुराला काही देता आला नाही. पण आजच्या या घडीला मी आपल्याला आश्वासन देतो की शंघाई 2022 मध्ये जे गोल्ड जिंकतील, जे सिल्वर जिंकतील, जे ब्रॉन्झ जिंकतील किंवा मेडेलियन अवॉर्ड जिंकतील सगळ्यांना रोख आपण काही ना काही या सरकारच्या माध्यमातून हे पारितोषिक. आणि कुठेतरी तो स्किलिंगचा ब्रँड अम्बॅसेडर झाला पाहिजे आपल्या राज्याच्या देशाच्या अशी परिस्थिती निर्माण करण्याचं काम करतो. निश्चित रूपाने आपल्यातून आज आपण 2-2 45 सेक्टरमधून स्पर्धक निवडणार आहोत. मुंबईतून तुमचे 6 पदक गांधीनगरला राहणार आहे, गांधीनगरला आपण टॉप करा, तिथून बँगलोरला जायचं आहे आणि बेंगलोरवरून थेट आपल्याला संघाई गाठायचा आहे. या पद्धतीने आपण जे आज ज्यांची निवड होईल त्यांना तयार करण्याची जबाबदारी स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट घेईल. दळवीसाहेब अधिकारी 2-3 नेमा, या लोकांची राहण्याची व्यवस्था आपण करू, जेवणाची व्यवस्था करू, ट्रेनिंग सेंटर जिथे असतील जे काही खर्च लागेल ते संपूर्ण पैसे खर्च करून गांधीनगर पण जिंकलं पाहिजे. डिपार्टमेंट निश्चित रूपाने तुमच्या पाठीशी राहील. हिंदुस्थानी मॅडम सांगत होते की स्किल युनिव्हर्सिटी तुमचा स्वप्न होता, आता हे ITI मधून स्किल हंट हे चालणार नाही, ITI मधून पण स्किल हंट राहिलेच पाहिजे. आपले स्किल युनिव्हर्सिटी आता 2 झाले, ते सिम्बॉयसिसच्या स्वाती मजुमदारने आधीच केला होता, त्यांच्याकडे पण काही स्किल सेक्टरमध्ये काम करणारे किंवा शिक्षण घेणारे लोक आहेत. तुमच्या वेगळे वेगळे सेक्टरमध्ये लोक असतील, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असतील, आणि इतकंच नाही प्रायव्हेट स्किलिंग सेंटर पण चालत आहेत, त्यांचा पण सहभाग या स्पर्धेमध्ये राहिलं पाहिजे. काही फॅक्टरीज असतील तिकडे पण या वयोगटातली जी मुलं असतील, मुली असतील, त्यांचा पण सहभाग नोंदवला पाहिजे. आणि हे कुठेतरी आपला टार्गेट शंघाई 2022 तर आहेच, पण फ्रान्समध्ये 2023 मध्ये प्रत्येक सेक्टरमध्ये महाराष्ट्रातून 2-2 मुलं गेली की ते रिजनल पण जिंकणार, नॅशनल पण मध्ये पण आपलंच पोरं जास्त राहिलं पाहिजे. आणि जास्त जास्त एक स्वेता आपल्याला नको, आपल्याला 2-4 डझन स्वेता कशी आपण निर्माण करायची. साली या खात्याचा मी मंत्री होतो तेव्हा टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट आणि स्किल डेव्हलपमेंट हा वेगळा ना होता, तो एकच डिपार्टमेंट म्हणून तिथे आपण काम करत होतो. आता मॅडमनी सांगितलं की डिग्री लोकांना मिळत नाही आणि डिग्री कसं द्यायचं त्याच्या बाबतीत त्यांच्या मनात एक खंत होती की आम्हाला हे स्किलिंग देत असताना डिग्री मिळाली पाहिजे. काल मजुमदार साहेबांशी एका कार्यक्रमामध्ये भेट झाली, त्यांनी सांगितलं की त्यांनी कोल्हापूरचं एक हे सांगितलं की कोल्हापूरमध्ये त्यांचे नातेवाईकांनी एक लग्न जमवलं, तो मुलगा आला, त्या मुलीला तो पसंत पडला. त्यांनी त्या काळात विचारलं की तू किती कमवतो, त्यांनी सांगितलं 30,000 रुपये. त्याला विचारलं तू काय करतो, किती शिक्षण आहे, तुझी डिग्री काय आहे, त्यांनी सांगितलं मी डिग्री माझ्याकडे नाही, मी पलंबर आहे. तर बोले मी डिग्री शिवाय तुझ्याशी लग्न लावणार नाही. आता स्किल आहे आणि डिग्री नाही,
ही परिस्थिती असताना मी आपल्याला बोलू इच्छितो कुशवाहा मनीषा वर्मा मॅम, ते आर्टिजन टू आर्किटेक्चर या 2004 साली मी मंत्री असताना ही संकल्पना या राज्यात आपण पहिल्यांदा आणली होती. लेवल 1, 2, 3, 4, 5 डिप्लोमा डिग्री असं व्हर्टिकल मोबिलिटीचा आपण कार्यक्रम तयार केला होता. आजच्या घडीला आपल्याला काही पोरं म्हणताय की मला आयटीआय झाल्यानंतर मी 12वीच्या लँग्वेज देऊन कुठेतरी मला हॉरिजेंटल मूव्ह करायचं आहे. आता हॉरिजेंटल कोणाला जायची गरज नाही, व्हर्टिकलच तो जाईल. तो डिप्लोमा केला असेल तर त्याला डिग्री देऊ, पोस्ट ग्रॅज्युएटचा डिग्री देऊ. निश्चित रूपाने मनीषा मॅमनी सांगितलं की जगभरात 2030 साली 30% भारतीय लोक हे वर्क फ्रॉम राहतील. मला वाटतं 30% अंदाज लोकांना होऊ शकते, पण ह्युमन रिसोर्सेस जर चांगल्या पद्धतीने तयार केली तर ही टक्केवारी 40% पण जाऊ शकते. त्यासाठी आपल्याला पुढे कुठेतरी पावलं टाकलीच पाहिजे आणि त्या पद्धतीचं ट्रेनिंग दिलं पाहिजे. गोमन इंद्राजी, विथ ड्यू रिस्पेक्ट मी बोलू इच्छित आहे, एका काळामध्ये सिलेवरी बाय फोर्स, आजच्या काळामध्ये गुलामगिरी हे आमच्या हातात आहे. कोणाकडे गुलामगिरी करायची? म्हणजे एका काळामध्ये गुलाम करत असताना की यांच्याकडेच कामं केली पाहिजे. आजच्या घडीला तुम्ही काम कुठेही करा पण गुलामांसारखीच कामं केली पाहिजे. ही परिस्थिती बदलण्यामध्ये पण या स्किल डेव्हलपमेंटचा मोठा रोल राहणार. म्हणजे आय एम हॅव्हिंग माय स्किल, यू कॅन नॉट डिसाइड माय पे. I have my skill, I have to decide my pay scale and you have to pay me this kind of a situation. We have to create this kind of a situation. हा डिपार्टमेंट आमच्याकडे असताना 2017 साली हा डिपार्टमेंट तयार झाला. काही लोकांना वाटत होता की बाबा जिथे मला लोक भेटताय, प्रकाश शर्मा जी मुझे लोग मिलते हैं पूरे देश के. जो भी स्किल डेवलपमेंट मिनिस्टर पूरे देश में बनते हैं वो सिर्फ रोते हैं हमारा ये क्या डिपार्टमेंट. उन्हें पता नहीं तुम्हारे हाथ में गेंद दी गई है, उस गेंद का फेक बलून करने की जिम्मेदारी तुम्हारे हाथ में है. गेंद है तो इतना बड़ा गुब्बारा कर देंगे, हवा निकलने वाला नहीं, लीक प्रूफ गुब्बारा होना. इतना बड़ा डिपार्टमेंट करेंगे कि निश्चित रूप से जो भविष्य देश का वो स्किल में है. सिर्फ नॉलेज होना और प्रैक्टिकल ना होना ये सबसे बड़ी कमी है. मोहन इवरानी जी, आर्किटेक्ट बहुत सारे होते हैं, ड्राइंग दे दिया वर्किंग ड्राइंग दे दिया, लेकिन कातरा मिलता नहीं. ऐसे भी कारीगर है जो आर्किटेक्ट को बताते हैं कि यहाँ कातरा नहीं मिल रहा है, ये ड्राइंग में अच्छी है. स्किल डेवलपमेंट एक्सपीरियंस देगा. स्किल डेवलपमेंट लोगों को नॉलेज के साथ साथ सच्चाई क्या है वो भी पूरी तरह से हम तैयार करने का काम करेंगे. मैम 2007 से हमारे आईटीआई में 12 साल से पूरी तरह से नई नई टेक्नोलॉजी आ गई, मशीनरी आ गई, लेकिन लोग डरते हैं कि खरीदी किया तो लफड़ा होगा. लेकिन हमको जिम्मेदारी लेना पड़ेगा सारी आईटीआई 417 वेल इक्विप्ड हो, नई टेक्नोलॉजी से हो, ट्रांसपेरेंट तरीके से सारी व्यवस्था हम करने का काम करेंगे. और आईटीआई चाहे वो गढ़चिरौली का बच्चा होगा, चाहे किसी एकदम पीछे का बच्चा होगा, उधर का भी बच्चा फ्रांस के टैलेंट में गोल्ड मेडल लेके आएगा. इस तरह की व्यवस्था पूरी तरह से बनाएंगे. जो भी सिस्टम तैयार करना है जितना भी पैसा लगे, 5 तो आपने तो कहा कि 10 करोड़ का इंतजाम करेंगे साल का, तो हो जाएगा. मैं आपको वादा करता हूँ 25 करोड़ लगेंगे, तो प्लानिंग करो. लगभग 265 बच्चे सहभागी इस कार्यक्रम में हो रहे हैं जिन्होंने अपना इस प्रतियोगिता में भाग लिया, ज्या लोकांनी याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या सर्वांना मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो की तुमची नावं जे 90 लोकांना आपण इथे निवडणार आहोत तुमची नावं असतील नसतील, आज तुम्ही कुठेतरी चुकला असेल, मग 1 वर्षानंतर कोणाला तुम्हाला संधी आहे. तुम्हाला आणखीन ग्रूम करण्याची जबाबदारी आम्ही घेऊ आणि
तुमचा वय जर 26 क्रॉस झाला नसेल 25 क्रॉस झाला नसेल पुन्हा तुम्हाला ग्रूम करून पुढच्या जी संधी असेल त्याला सहभागी होण्यासाठी तयारी करू. जे लोक जिंकतील ज्यांची निवड स्टार ऑफ महाराष्ट्र म्हणून होतील त्या सगळ्यांच्या त्यांचं अभिनंदन शुभेच्छा. ते या मुंबईपासून गांधीनगर, गांधीनगरपासून बेंगलोर आणि संघईपर्यंत तुमचा प्रवास राहिला पाहिजे. इतकं शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद.